चंदगडांनी हात कलंगले त्यांच्या प्रचारासाठी मतदान होणार आहे आता, त्यासाठी आता महाविकास आघाडीच त्या ठिकाणी. मला वाटतंय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रात महाविकास आघाडी व्हायच्या आधी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या पद्धतीचा पॅटर्न राबवला गेलेला आहे. आणि मला वाटतंय हातकणंगल्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेतकरी संघटना मिळून आम्ही आत्ता तरी सध्या एकत्रित आहोत. आणि काही घटक पक्ष आमच्यापुढे येत असतील तर त्यांनाही बरोबर घेऊन आम्ही हातकणंगल्यात निवडणुका लढवतोय. तिथले सन्माननीय आमदार राजू अवळे त्याचं नियोजन करतायत. चंदगडमध्ये राजेश पाटील आमचे आमदार आहेत, ते या सगळ्या मंडळींशी बोलून तिथंही आम्हाला समविचारी लोकांना एकत्रित घेऊन भाजपपासून या ठिकाणी या दोन्ही रोखण्याचं काम आमच्या या महाविकास आघाडी असेल किंवा आमच्यावर प्रेम करणारे असतील, सहकारी असतील, या माध्यमातून आम्ही निश्चितपणे करू.